नमस्कार, मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास बेसनच्या लाडूची रेसिपी सादर करीत आहे। साहित्य 3 वाट्या बेसन, 2 वाट्या पिठी साखर, बेदाणे, काजू, वेलदोडे, दूध, गाईचं तूप। प्रथम कढईत तूप घालणे, बेसन घालणे, व्यवस्थित भाजून घेणे, बेसन अगदी लालसर भाजून घेणे, मिनिट तूप थोडं तूप घालत भाजून घेणे, अगदी व्यवस्थित भाजल्यामुळे लाडू खुसखुशीत होतात। बारीक गॅसवर भाजणे, तीन वाट्याला 200 ग्राम एवढे तूप लागते। तसे तुम्ही 150 ग्राम घातलं तरी चालेल। ते तूप सुटेपर्यंत असं खमंग भाजून घेतलं पाहिजे। आता बेसनचं तुपाचं खमंग वास येत आहे। आता यात मी थोडं पाव वाटीत दूध घालणार। दूध घातल्यामुळं बेसन फुगून येतं व लाडू खुसखुशीत होतात। आता कसं बेसन फुगवून आलंय, आता मी गॅस बंद करणार 10 मिनिटं। जरी लाल कलर दिसत असलं, साखर घातल्यावर लाडूला पिवळा कलर येतो। पिठी साखर घातल्यानंतर कलर हा पिवळाच येतो। दूध घातल्यामुळं आता बेसन एकदम खुसखुशीत झालं आहे। आता परतीत 5 मिनिट गार करून घेणार।
त्यात मी वेलदोड्या पूड घालणार. वेलदोड्यामुळे लाडूला सुगंध वास येतो व पचायला सोपं असतं. वेलदोडा हे शरीराला चांगलं असतं. तर वेलदोडा घालून झाला आहे. आता बेसन पण गार झालं आहे. पाच मिनिट गार झालं की मग पिठी साखर घालणार आहे. तुम्हाला जर गोड कमी पाहिजे असलं तर तीन वाटीला दीडच वाटी साखर घाला. गोड पाहिजे असलं तर दोन वाटी साखर घालू शकता. अगदी व्यवस्थित असं घालून घेणे. थोडं गरम असतानाच साखर घालून घेणे. व आता लाडूचा कलर किती सुंदर आला आहे. लाडू असं व्यवस्थित गोल बांधून घेणे. वर एक बेदाना लावणे. दूध घातल्यामुळे लाडू एकदम खुसखुशीत होतात. सत लाडू तुम्हाला काजू लावायचं असलं तर काजू लावू शकता. काजूमुळे लाडू खूपच सुरेख दिसतो. एकदम खुसखुशीत लाडू तयार आहेत आपले. सगळे लाडू असेच गोल वळून घेणे.
लाडू वळून तयार आहेत. गौरी गणपती दसरा दिवाळी प्रत्येक सणाला लाडू हे लहान मुलांना आवडत असतात. डब्यात सुद्धा लाडू गोड हे आवडत असते व अर्ध्या तासात झटपट होणारे बेसनचे लाडू तयार आहेत. माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा.